subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, तुम्ही पाहत आहात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आमचे प्रतिनिधी राहुल शिंगे सर। गणेशनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील गरजू लोकांना मोफत घरपोच जेवण माननीय श्री चांगदेव पाटील चौक पाटील परिवार व अजित नाईक युवा शक्ती यांच्या वतीने गरजूंना मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे। तरी गणेशनगर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा। आपल्या परिसरात हातावर पोट असणाऱ्यांना व ज्यांचे काम बंद आहे व जे उपाशीपोटी झोपत आहेत त्यांना जेवणाची सोय केली आहे। नागरिकांना संचारबंदी काळात अडचणी येत आहेत, अशा नागरिकांना जेवण व पाणी मोफत पुरवठा करण्यात येत आहे। नियोजक योगेश चांगदेव पाटील, सागर चांगदेव पाटील, एकनाथ श्रावण कांबळे, मुन्ना मस्तान मुजावर, अनिकेत शिवाजी पाटील, सचिन कबाडे, महादेव कांबळे, उमेश बिरादार, गोपाळ येसने, विनायक पाटील, युवराज चव्हाण, आकाश नाईक, तसेच शाहपूर पोलीस स्टेशनचे PSI राजेंद्र यादव व कोरवी साहेब चांगदेव पाटील, अभिजित रुईकर, वीरेंद्र दानवळे, सद्दाम मुल्ला, नरेंद्र गवळी, नारायण सुतार, प्रदीप पानसरे, श्वाजुद्दीन मुजावर, नितीन सुतार, महेश संगपाळ हे उपस्थित होते। आता लॉकडाऊनच्या अनुषंगाने जी आहे नियमावली जाहीर केली, त्या अनुषंगाने सगळ्यांनी मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा। आज जरी सरकारमध्ये आपण बघितलं तर बाजारामध्ये अजूनही आम्ही एवढ्या कारवाया करूनसुद्धा लोक अजून बाहेर निघताना आपल्याला दिसत आहेत। तर नाही, तर मी लोकप्रतिनिधींना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये जसं निवडणुकीच्या वेळेस तुम्ही सांगताय त्या पद्धतीने लोकांना जाऊन तुम्ही बाहेर फिरू नये अशी त्यांना तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे। त्याचबरोबर रोजच्या आपण केसेस करत देखील आहे, तरीही लोक बाहेर फिरताना दिसत आहेत। सध्या ऑक्सिजनची बी कमतरता आपल्याला आणि रेमडेसिवीरचे इंजेक्शन त्याची कमतरता जाणवते, त्यामुळं लोकांना शासनाने ज्या नियमावली सांगितल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं। आणि अशा पद्धतीने जो हा उपक्रम या ठिकाणी या मंडळांनी केलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीनं मी त्यांचं खूप कौतुक करतो। आणि भविष्यामध्ये जी अशा पद्धतीचे जे उपक्रम जर बाकी मंडळं करत असतील तर त्यांनीही यांच्याकडून काहीतरी बोध घेऊन अशाच पद्धतीचे उपक्रम साजरे करावेत असं मी या ठिकाणी सांगतो। मला बोलवल्याबद्दल मी या मंडळाचा आभार मानतो, धन्यवाद। नमस्कार, गणेशनगर आंबेडकर नगर या परिसरामध्ये जी गरजू ज्यांना खरोखर बाबा अन्न मिळणार नाही, खायला किंवा त्यांचं काम बंद आहे, अशा लोकांसाठी चांगदेव पाटील चौक अजित नाईक युवा शक्ती यांच्यामार्फत गणेशनगर आंबेडकर नगर मर्यादित भोजन सेवा घरपोच जाऊन त्यांना देण्यात येत आहे। सगळ्या नियमांनी याचं पालन करून आमचे मंडळ त्यांना घरपोच अन्न देण्याचे कार्य करत आहे।